झाले शिंगणी मुरी कुठं गेले का? का? हे दोन्ही गदे फरार नाही का असं रवटलेले काय नाही का कामं करा जिवारीत यायची लाताळात आणतो आता नाही का एखाद्या सामटी तसं नाही बरं बरं पाहतो आता यायचा पालाच पाळतो थांबा था तुम्ही हम्म <tell noise> आलास फोन यायचा नाही का वाटलंच म्हणजे येतेच याचा आठ दिवसाच्या वर नाही पुरत नाही स्टॅमिना हा बोला हा काय म्हणतो तुम्ही आले नाही तुम्ही चार आठ दिवस झाले की येतो म्हणे पाहिले खुले गेली कशी आहे काय आले ना आले का अजून इकडे पेरणे पाणी तुसत जाऊन बसला तिकडे आता एकट्याच्या भरोशावर किती आलं ते काल पेरणं झालं नाही हे लोक चाटा मारते तू तिकडे जाऊन बसला कमी टेन्शन आहे का मामा इकडे दोन कधी फरार आहे आपले दोन तीन दिवस झाले दिसून नाही राहिले नाही राहिले मग लवकर काय आहे तर मला कधी पालवा लागते सांग काय बोड परत दिसते मला करायचे पैसे आता नाही ना नाही नाही म्हटलं याच्यासाठी फोन लागला होता ते आता बाराची मार्कशीट येते भेटला आम्हाला आता ते फार्मसी भर लागते का अशी कागदपत्र जेरासा तर म्हटलं खंड रुपये पाहिजे होते असं तरी तू म्हणलं काय फोन केला होता तसं काय करत तू काय आता कमाय केलं त्या गुन्हा भर कमाई केली ना भय मग काय केले पैसे झाले का सगळे पाच सात हजार रुपये होते म्हणते पुरा हिशोब लावून ठेवला नाही नाही ते काही आपलं सामान सुमान हे ते आपलं एक पलंग घेतला बाकीचं स्टो गॅस काही सामान घेतलं ना म्हणून मग ते हप्त्या बऱ्याच सात हजार चुरळ गेला का तो तर वर्ष निघत होत तेवढ्यात बाप्पा बाप्पा आता कुठचे पैसे तर सोय नव्हती हे बजेट बसवला मॅ त्या गर्दीचं टेन्शन पाहिते चेतेच्या बापाला मागते हा पुढच्या हप्त्यात पाहिजे मी हजार रुपये तरी पाठव पाचशे तर पाठवा पाचशे पाचशे जर असते तर भाग होत काम नाही भेटलं ना दुकानावर म्हणून नाहीतर मग तिकडेच भेटले असते अरे बापरे कामही नाही सापडलं का मी ते शांतारामन हे काय बाळू तर मोठ्या गोष्टी सांगत रे पा ना काही काम त्याचे बाळू बोल जाय त्याचे पाय पकड काही कर ह आता माझा काही पैसे नाही तुझी सोय तू लाव ती नक्ष मग रुपया नाही ना खडकू नाही हा खडकू काय पाय तू तुझी सोय लावते काय तर ठेव फोन ठेव मी ते गदे पाहायला जावं लागते मध्ये

ते आपले गधे दिसले का शिंगणे मोरे दिसला का म्हणलं काहीच माहित नाही काय माहित नाही म्हणजे काय काय माहित नाही बोले सगळं गावातलं माहित आहे काय माहित नाही काय बोलून नेलं ते हा कोण होय नेणार कोण होय काहीच मला <laughs> काहीच नाही काहीच नाही तुमच्या घरी गेले चोरा का चोर का पागा झाले का म्हणून गधी नि आले नाही ना त्याला पकडलं होत ना त्याला पकडलं होत तुम्ही वारत होते तुम्हाला काहीच माहित नाही पाटला किती चोरी करायला ते आणि त्याला पकडलं पण ते पहिले कधी घेऊन आम्ही मिरवणुकीत नासत बसलो आणि ते पोहून गेले मला खोट्यात सोडून घेऊन पहायला कधी नाही बसवत त्याला मिरवणूक काढली त्याची पूजापाठी करणार होती मग तुम्हाला काही काही नाही ना

गदी गमावले माझे दोन नाही दहा हजार रुपया नुकसान तेही केलं पण जात त्याच्या घरी असं का सोपं आहे का जसं बोलत असं पाणी तिकडे इकडे का काही इकडे आहे काही इकडे नाही आपला आल तरी हो तर कुठं कुठं काहीच नाही अरे पण शांतारा म्हणून केलं नाही पण अजून नाही का हो जरा पाणी गिणी होऊ देईन मग करण ते जरा हाय जरा हुशार बरोबर जिथं जिथं पाणी होतं तेवढं केलं ते बरोबर त्याच्यासारखं मारव बापा त्याच्यासारखा मारूच तरी पाला गेला अरे पण मी म्हटलं ते आपल्या भाऊ भेटले होते का हा काही म्हणजे का म्हटलं म्हणजे कसं त्या माणसाचा व्यवसाय आहे जरा मग दुकानात उभे होते तर सरपंच डोकस खाल्ला त्याने बरंच टाइम नाही आला कुठं बसत तिथं मी बाजून चालला मग आता उद्या कसं उद्या आपल्याला जावं लागते ते कसं त्याला दिसलं फाल तो रागरे का दिसला बरं आपलं काय गोष्टी आला म्हणलं नाव घेतलं हजार म्हणलं इकडे इकडे बा सटका उरायला लवकर मारते ते झाबऱ्या झुमऱ्या हाय कुठं काय माहित बा काय होते मग इथं पण ते कुठं गेले काय माहिती काय काम होतं झालं म्हणजे एका बियाणं आणि खतं न्यायला लावलेलं का बरं झालं तळवून याला ओलं होत नव्हतं का माया ले दे ते हां परगावच्या लगा बॅगा पिरू राहिले आणि हे माया राहिल्या तशा येऊ दे दिसू दे आता येऊ राहिले म्हणे ते चाललं म्हणून पण ते पाणी आणलं म्हणतात म्हणून हुकलं ते जाऊ देणार रे हजार पेरांना उभ्या करतो मी त्याचा नाही विषय पण माय गधे हा या झुबऱ्यानं गधे सोडून नेले ना मग ते गधे कुठं आहे ते पाहून आण म्हणून तुम्ही त्याले त्यासाठी जावलो मी अरे बाप रे तिला मोठं प्रकरण आहे आता बाप्पाला का? का गदे चा? का काय गद्याचं काही माहित नाही बा काय झुमरे नेलते अरे नेलते का म्हणजे पुरा डिटेल पात आहे ना मला त्यांना सोडून नेले म्हणून मग तू या ते भाऊ दे ते टिंगरे काय आहे त्याच ना ते कोणते भोकऱ्या डोळ्याला काय आहे त्याच ना शंकेनं सांगतलं गर बा हां हा संकेत संकेत ते त्यानं पाहायला ना प्रत्यक्ष सोडून नेतानी पाहायला त्यांना सांगेन ते मला पाहतो ना आता त्याचं कुठं इकडेच असेल ना आजूबाजू पाहतो पाहतो ग दितला का चोरांनीला आता हे कसं काय ठरलंय मोठं प्रकरण वाढते वाटते अरे काय तर रे आता कसं बी आता आलं म्हणा जागेवर जरा पण कसं ती आपली बुलेट गेली आणि बुलेट न लय धास्ती बसली जायला काहीच नाही राहिलं ना ले, ले काय ना का बुलेटही घेतली आणि सरस घेतलं मला तर वाटते एकखेप जाऊन या तिथून कसे वाचला होता का अजून मार खाल्ला ते का बा मग आता कसे गद्यान वाचवलं हे म्हणते तर अजून तिथे झाला आपण कोणत्या हल्ती जात नाही आता काय म्हणून मामा मामा काय बसले त्या गावात जाऊ द्या तिकडे जाऊ दे तिकडे आपले आपल्या घरचे होय जाऊ दे एखादी दुसरी उडू ना आपलं धंद्या पाण्याचं सर सामान आहे झोपडी तिथंच आहे सर आहे ते घेऊन येत आहे ते आणि बुलेट कुठं आहे ती पाहते ती चानस पोहती उडवतो मग मी आपल्याला वय करणार ते लोक आता जातो जरा रंग रंगोटी करतो जातो बरोबर भेस बदलून तुम्ही काय लिहता तुम्ही इथंच थांबा मी एकटाच करून येतो काय तर आपल्याला बुलेट आण नाही फक्त आपल्या झोपडीवरच सामान तुझ्या मोठा भाऊ कुठं आहे म्हणलं ते कुठं गेला घरी घरी गेला ते दोन घंटे आणत सगळंच झालं नाही का म्हणजे गधीत चारायचे राहिले चारा होते फक्त तेही चारणं सुरू आहे म्हणते नाही का आता कोणता बिझनेस करा अरे येऊ दे कर, 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 ये ते कर स्वयंपाक कर लवकर जेव तुम्ही एक गद घेऊन निघतो तो काही ना काही बजेट पहिली काळजो बरं ते आपले छत्र्या दुरुस्त करा असते पेंचीच पाना काय काय ते त्याच्या ते काळजो किल्पा फिल्पा आहे त्याच्यातनी ते काळजो कसं बी कसं मग चार लोक जमा होते माहिती काढून घेत आहेत त्याच्याकून बुलेट आहे कुठं आपली बस एक पता लागला की बस आलोच म घेऊन मग

पण ते जुनी तिजोरी आहे ती उडवतो थांबा तुम्ही <laughs> आता था हे इथंच बांधून ठेवा नाही विनाकारण कसं गाद वय तीन फालतू गद्याच्या आपल्याला मार खा लागेल इथंच राहू द्या चारा गिरा खाऊ द्या हो जमला बजेट आपले बुलेट घेऊन याव नाही तर मग आपल्याला मग गदा आहेच आपलं तयारी तर ता? चला निघावं आता रंगरंगोठी करा काही ड्रेस फ्रेस बदला लागेल ना चला निघा आता

बुलेट नेतोच नेतो हा मग सांगतो का आहे तुम्हा फटका हे कोण वयात हे चिमन तोंड्यावाना पाहिलंच नाही मग गावात गावातच जर रात दिवस हे नाही ग असते मले हे आहे पण चंद्र जरा नाही का काय झामलून राहिल याच्या काहीतरी खोल फिटिंग आहे सुरू यायची काय काय गुंडायला म्हणलं काय होय काय हे आपल्या छत्र्या छेत्रेत्र्या जुन्या पुराण्या भंगार दुरुस्त करून देतो आपलं काय काय कोणाचे मोठ कोणाचा कपडा हे ते शिवसाव करतो कसे काय काय पैदल आले का असेकून काय करता काही आटूनही सापडला आलो मग एक दीड किलोमीटर आता फाट्या सांग का माहिती येऊन गधी किती दिसले असेल का नाही का गे वापस येते घर नाही सोडत गे नाही म्हणलं येताना काही गधी गे चरताना दिसले का इकडे तिकडे दोन अस तरी तर म्हणलं हे काहून इकडे हुरे तुरे पोहून राहिला नाही का असं आहे काय हे होय का गद्यावाला असं असं बरोबर आहे बरोबर फुल परेशान दिसून राहिलाय बरोबर थांब आता तू यापासूनच सुरू करतो मी चांगले उलटी पाचर देतो आता इथूनच सुरू करतो आता कार्यक्रम फेरा आहे फेरा फेरा आहे साडेसातीचा फेरा आहे बाकी काही नाही राहू तू साडेसाती दमन आलं तुमच्या माग तुम्हाला कस पूर घेरेल आहे हो जिकडून तिकडून सर अंधारच आहे आता हे समजते का, का तुम्हाला हे हे कसं काय हात नाही पायाला काही नाही काय सांगून राहिले आपले सांगून राहायला खरंच पण नाही असं असं म्हणजे कसं का। काय ऐकता कसं म्हणलं काहीच नाही हात पाहायची गरज नाही बस फक्त मस्तक पाहायला झालं मस्तकारच्या आट्या पाहिल्या नाही सबन सांगतो हो मी माणसाची काय आहे काय नाही हो अंतर्ज्ञानी आहे ना मी तसं सांगता नाहीत लोकायले विश्वास बसत नाही ना म्हणून ज्ञानी आहे म्हणजे नाही का ती मले सांगून राहिला मला नको भांडू ना म्हणा मीच तर सर भांडू मला काय सांगून राहिला चारा नेला तर का करत नाही मी बरं पायची आता हो ये काढूनच घेऊ आता नाही का असं असं नाही सगळं समजते नाही तुम्हाला अरामन जरा असं कस मी त्याच्या त्या गोष्टी जास्त धाकाने मी असं असे धंदे करतो कसं हे आकड्यावाले आकड्यावाले पायाच नाही सोडत ना सुसूस नाही देत ते हो आकडा सांगा आकडा सांगा म्हणून तुम्ही कसं चार खेळी इकडे चार खेडे त्या जिल्ह्यातले असे तसं हिंडत राहतो आपला आकड्याच नॉलेज नाही सगळंच नॉलेज दिसते असं असं मग एवढं नॉलेज आहे तुमचं तर एक काम करून दाखवा बाबा तुम्ही मग म्हणेन मी तुम्हाला गद्याचं नाही का आला आला पुरा घेऱ्यात आला आता अरे काही विचार न तू काही विचार फक्त कसं सऱ्या गावात नाही गाजावाजा नको हो मला तेच नाही पटत मला गाजावाजा अजिबात पटत नाही नावाचा माय नाव घ्या माय नाव घ्या ते नाही पाहिजे मले फक्त कसं कॉमेडी झाली पाहिजे बस एवढंच अरे आपण काय आपण सांगतो कोणाला अरे नाही गोष्ट मी कोणाला कोणाच्या फायद्याची मग आपला फायदा झाला बघ झालं माय काय होतं म्हणलं आपले दोन गदे हरपले हो हे तुम्ही सापडून देऊ शकता का सांगा झालं कामच झालं आपलं नाही का एक दिवस बिलकुल एक दिवस याच्या घरी जाता बिलकुल आटोया मारूनच बसणार आपल्याला झालं काम सगळं काम याच्याकडूनच होते आपला हो 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 बापा बापा काही सांगतो ना हो तुम्ही काय करा फक्त एखादी अगरबत्ती आहे का अगरबत्ती ना बरं एक पुळा आणा मी इथं आपलं मांडतो आपलं दुकान मांडतो एक पुळा घेऊन या अगरबत्तीचा आणि आपलं काही माचीस पाचवीस कापूर फापूर घेऊन या जा दहा पंधरा रुपया अगरबत्तीचा पुळा आणायला लावते का एका अगरबत्तीचं काम नाही लगाली घरीच न्याय आणि तिथंच काम करून घ्यायला बरं चला ना घरीच चला तिथंच लावा अगरबत्ती सांगा काय तर कुठं आहे कधीच पाहिजे होतं रे बरं तू मन सांगतो तसं नाही तर इथं आणस इथं चला घरीच चला तिथे सांगा इथं कशी चार लोक जमा होते मग अजून चल चल चला मग चल अरल्या बारस करते कर ले का रवाना आले का नाही का मला वाटते पाणी नाही बाजत वाटते दाट्ट्याच्या पळ्याला अंदरी नाही घेऊन राहिलाय म्हणलं काय आणते अगरबत्ती काय आणसते आणा म्हणलं झालं दोन मिनटात अगरबत्ती मातीच आणली की ब झालं आलो दोन मिनिटात अंदाज बरोबर होता नाही का बरोबर या हो ना पाणी आणा म्हणलं पाणी गळवण गळवान समजा आता पाण्यावर आला नाही का मग च्या वर हो बरोबर थांबा येत आलोच मी दोन मिनट झालं पाणी होय ग काय चामडो खाय वा काय नाही हा कायच्यातलं आणलं म्हणले राजनाथला आहे का नांदीतला आहे म्हणले कस काय पान आहे का याच्यात काय वाटते नाही काय बोलून राहायचे इरीचं पाणी आहे ना चक पाणी काही आपलं आता आणलं ना मी चामडो आहे ना काही नोका पिऊना बरसातचा टाइम आहे जरा असं पाणी उकडून फुकडून पित जरा हे हे काय पाणी आणलंय असं उकडून आणा ना आपण कसं असं पाणी पित नाही ना, ना। पोटाचे आजार होते ना मग कसं बसले आपले एक गिलास पाणी पिणं नाही हजार दीड हजार लावणार आहे द्या बा ते थोडंसं उकळलेलं द्या हो तेवढी मेहरबानी करा फक्त हे वाढून राहिले असं आता पाणी द्यायला आणतो दोन मिनिटं थांबा थांबा इथंच उभं राहू काय राजा थट इथं उभा ना मंगा बसून आता हे पाणी उकळसान काही थंड होईन काही इथंच उभं जरा अंधरे अंगणा गिंगणात तर बसायला जागा असेल ना ज्या राजा चल चला बसा पण अंगणात या हो या दोन मिनिटात देतो फालतू नसतेसून घेतला बाय देऊन राहिला काढून नाही का पाय ना म्हणा कसे बसतो आता आळा मारून पाय ना जर का दिवसभर निघेल तर मला तू पाय ना कसा आता आणतो गेरात तुले तर अरे झालं का भाऊ आना म्हणलं मला माया धंदा पाणी राहिला राजा रुपया नाही कमावला या लवकर आणा ते पाणी काय तुमचं काम राजा मी अटकून पडलो मी फालतू मोठा छत्र्या दुरुस्त करणार गेला

सटकन मोकळे कर लागन आपलं काम काढून घ्या लागन आणि हकलून द्या लागले का काय काय मांडलं म्हणून तुम्ही छत्र्याचं लोक येतील ना बाबा का इथं सुरू करता का तुम्ही मला वावरात जात आहे ना अजून गडबड गडबड कुठेही गडबड हो त्याच्यानं कसं तुमचे काम होत नाही ना असं होते ना आता तुमची मी सांगतो तुमच्या चेहऱ्यावर पाहूनच सांगतो मी तुमचे कामं सरकेच नाही हुरायले सगळे उलटे कामं हुरायल तुमचे काय गोष्ट मुळ्याच आहे का बाबा आपण विचारलं ते सांगत नाही दुसरीकडेच फिरवते नाही म्हणलं ते गद्या सांगणार होते तुम्ही ते सांगून ना काय कुकडे आहे तर काही लावण त्याचा त्याचा अभ्यास मनन चिंतन तुमचं पाणी उकडेपर्यंतच झालं आपला हो म्हणजे कसं आपण कोणाला चार पैशाली मिंदा नसतो हो कोणाला चाराने नाही मागत फक्त कसं सांगायचं बा भला माणूस दिसला म्हणून सांगतो आपण हो नाही तर मी काहीच सांगत नसतो कोणाला तर तुमचं जे गदा आहे तर ते सगळं मला माहीत आहे सध्या कुठं आहे कोणत्या दिशेले आहे ते मी सगळं सांगू शकतो तुम्हाला आपल्या काय पुढे सोडून आलेलं काय सोड ना सोडून असं पण आपले दोन होते राजे दोन पाहिल्यानंतर दोन नेले चोरा ते चोरानं ते काहीच सांगायचं काम नाही ना आम्हाला सगळं अंतर्ज्ञान आहे ना त्याचं ज्ञान पूर्ण आहे तुमचे दोन गदे आहे ते कोणतरी एका टकल्या माणसानं सोडून नेले त्यानंतर ते गदी चोरानं तिथून नेले आणि त्याच्यानंतर ते गदे तिथून फरार झाले चोरापासून आता त्यातलं एक गद दक्षिण दिशेले एक असं निवांत ठिकाण आहे तुमच्या इकडे दोन किलोमीटर तीन किलोमीटरच्या आत तिथं निवांत बसलेलं आहे आरामात आहे पाणी चारा सगळं पद्धतशीर चालू आहे त्याच बाबर काय डिटेल सांगतले टकल्याने म्हणजे झुमऱ्या नेलं चोरांनी ने मग फरार झाले पुरस माहिती येईल समजा बाबा आहे पण बरं म्हणलं मग महाराज समजा आता मी जर गेलो तर मला गद सापडन का यानं ना आहे तुम्ही विश्वास नाही कोणार अविश्वासी पण आहे तर तुम्ही जा खात्री करा एक दोन किलोमीटर पहा तुम्हाला एका निवांत ठिकाणी दिसेल या तुम्ही पा बघा तुम्हाला खात्री करा नंतर मग तुम्ही मला सांगा काय पण कामाचा माणूस आहे का आता एक जर गद सापडून दिलं तर दुसरं सापडणार बरं म्हणलं मग आपलं दुसरं गद नाही आहे का एकच आहे का ये येईल ती मार्गातच आहे परंतु ते आपल्या जराशा अंतरापेक्षा जास्त आहे आपली नजर पोहोचत नाही येईल ते काहीतरी एक दोन दिवसात त्याचाही समजा आपल्याला उलगडा होणारच आहे जमलंच राजा वीस पंचवीस हजारच नुकसान ना आपलं दोन्ही कधी जर सापडत बरं मी काय म्हणलं मग आता तुम्ही हे राहू द्या त्याची काही काळजी करू नका तुम्हाला शंभर रुपये देऊन देऊ आपण तुम्ही मस्त सांगा चला आपण पाहू कुठं आहे काय आहे तर म्हणजे मग कसं माहीत खात्री होती मग मग आजच्या दिवस तुम्ही मुक्कामच कर जा हो गद जर त्यापर्यंत मग दुसऱ्या पता लागतेस तुमची इच्छा भाऊ आता काय असेल ते फक्त कसं झाले त्याला सांगू नका हो कारण की लस लोक मांगा लागते पेरणं धरू का लावगण करू का याच्यापासून विचारतात लोक म्हणून कसं बाकीच कोणालाच सांगू नका हो पाहुणा होय म्हणा बा माघरचा असं काहीतरी तुम्ही सांगून द्या चला मग पाहून घेऊ आपण कुठं गद चला मांगा मांगा चला सामान भरून घ्या म्हणलं तुमच्या थैली तर अंदरा आता घरी कोणी नाही सगळे गेले बाबरा चला आता आपण पाहून येऊ चला बरोबर चला साक्षात चमत्कार बाबा अरे बापा रे माझ्या गदा सापडलं बा काय आनंद झाला माझा अरे महाराज हे पाहून घे पहिले तू हे होय का दुसऱ्याचोय तू अजून की दुसऱ्याच दुसऱ्याचोय पाय पाय बाबा मायाच हो ना बा मायाच ना दुरून ओळखतो मी तर राजा एका ओळखतो माया मायाद बाबा बाबा दर्शन घेऊ द्या बोले दर्शन घेऊ द्या बाबा नको म्हणून मामा मामा आपलं नाव मामा आहे बाबा साक्षात राजा चमत्कार करून दाखव आज तुम्हाला मी काही सोडणार नाही आज जेवण केल्याशिवाय जाऊ देत नाही मी घरून तुम्हाला मुक्काम लागेल तुम्हाला मागे आज आज रातचा मुक्काम आहे आपली तिजोरी आहे आणि आपली बुलेट आहे झालं झालं आज संध्याकाळचा कार्यक्रम आहे समजा नाही 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 माया होत नाही बाबा मी आपलं माय काम बोल मी बोल इकडे तिकडे झाले चालते पण माबा आज तुम्ही मागे राह चला 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 गदर छत्री धरू दुरु धरून दुरु मागे हिंड माया नाही का चल घे म्हणलं गद घे हो चल चल घरीच चल, चल। चला आता आजची संस्था भागली म्हणलं आपली आता उद्या कंटिन्यू करून टाकू याचा पार्ट दुसरा आणि क्लिअर करून टाकू काय होते तर आणि म्हणलं बाजूने जे दोन बॉक्स दिसत आहेत यात व्हिडिओ दिसत आहेत ना ते मामाचे अलग अलग फंडी आहेत काय काय आहेत तर ते पाहू शकता तुम्ही धन्यवाद भेटू उद्या पाच वाजता